नमस्कार, आपण ऐकत आहात ही ऑडिओ बुक NSS IIT बॉम्बे द्वारा प्रस्तुत चॅनल व्हॉइस फॉर पर्पजवर. कविता क्रमांक 9, गोदाकाठचा संधिकाल. गर्दवनी वा गिरिकंदरी लपलेला दिनितम गरुडापरी, पंख आपुले विशाल पसरुन ये विश्वावरती. पश्चिम वारा वाहे झुळझुळ, कंपित होऊन हेला वेजळ. दूर तरुच्या काळ्या छाया हळूहळू थरथरती. जीर्णवडाच्या पारंब्यातुनी पंखाची क्षण फडफड करुणी, शब्द न करता रात पाखरे नदीकडे उडती. कपारीत न दूर कुठोनी सांदी मध्ये लपुनी बसूनी, अखंड काढी रात किडा स्वरते कानी पडती. वळणाच्या वाटेवर चाले आतुर अंतर कातर डोळे, झपझप पाऊल टाकित कोणी खेड्यांतील युवती. निळसर काळे वरती अंबर धूसर धुराच्या रेषावर, पलीकडच्या घन राई मधुनी चढुनी मावळती. अभ्रकंड तो अचल पांढरा पडे पारवा झाडुनी पिसारा, तेजहीन अन दोन चांदण्या डोकावून बघती. परिशुक्राचा सतेज तारा पसरित गगनी प्रकाशधारा, वीरापरी आत्मार्पण करण्या आलेला पुढती. आणि कैकडे क्षितिजावरती विडंबना शुक्राची दीप्ती, शहरामधल्या क्षीण दिव्यांच्या मिनमिनती ज्योती. वाडा पडका नदी तीरावर भग्न आपुल्या प्रतिबिंबावर, गंगेमधल्या खिन्नपणाने लावितसे दृष्टी. देवळते अन भग्न हटाने ध्येयनिष्ठ जणू जनाप्रमाणे, पडले तरीही जपूनी ठेवी हृदयातली मूर्ती. पाचोळ्यावर काही सळसळ कसली डोहा वरती खळबळ, पाऊल वाजे रजनीचे का येताना जगती. आशा करतो की आपणास ही ऑडिओबुक ऐकून मजा आली. अधिक मजेदार व दर्जेदार ऑडिओबुक ऐकण्यासाठी ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.